नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC स्मार्टमध्ये। मित्रांनो, आजपासून आपण करंट अफेअर्सची नवीन व्हिडिओ सिरीज स्टार्ट करणार आहोत, ओके। आणि यामध्ये आपण लोकसत्ता आणि द हिंदू या दोन्ही पेपरमधील महत्त्वाचे करंट अफेअर आपण डिस्कस करणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा याचा आपला पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये दक्षिण आशियातील सर्वात उंच टावरचे अनावरण करण्यात आलेले आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो, श्रीलंका, ओके। आणि या टावरची जी उंची आहे ती आहे 350 मीटर, ओके। आणि या टावर लागलेला एकूण खर्च आहे $100 मिलियन, ओके। रफली सांगायचं झालं तर 700 करोड रुपये, ओके। आणि याची 80% फंडिंग केलेली आहे चायनाने, ओके। 20% केलेली आहे श्रीलंकेने, ओके। मित्रांनो, श्रीलंकेची जी राजधानी आहे ती आहे श्री जयवर्धनेपुरी कोट्टे, ओके। आणि जे चलन आहे ते आहे श्रीलंकन रुपया। PM जे आहेत त्यांचं नाव आहे रानिल विक्रमसिंघे, ओके। आणि राष्ट्रपती आहेत मैत्रीपाल सिरिसेना। SITMEX हा युद्धाभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान होतो? मित्रांनो, हा त्रिपक्षीय युद्धाभ्यास आहे आणि हा होतो सिंगापूर, इंडिया आणि थायलंड दरम्यान, ओके। तर याचं उत्तर आहे वरील सर्व। आणि मित्रांनो, भारत आणि थायलंड दरम्यान नुकताच एक युद्धाभ्यास झाला, त्याचं नाव आहे मैत्री, ओके। तुम्ही याला मित्रशक्तीसोबत कन्फ्यूज होऊ देऊ नका, ओके। मित्रशक्ती होतो भारत आणि श्रीलंके दरम्यान। भारताने डॅश या लढाकू विमानाचा वापर करून अस्त्र मिसाईलचे यशस्वी परीक्षण केलेले आहे? याचं उत्तर आहे सुखोई, ओके। Sukhoi-13MKI। आणि याचं जे परीक्षण झालेलं आहे ते झालेलं आहे ओडिसामध्ये। मित्रांनो, ही जी मिसाईल आहे अस्त्र, ती डेव्हलप केलेली आहे DRDO, ओके। असा लॉंग फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, ओके। आणि याचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे G.Satish Reddy, ओके। याची स्थापना झाली होती 1958 आणि याचं मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये, ओके। मित्रांनो, काही दिवसापूर्वी DRDOने नेत्र हे विमान देखील नौसेनेमध्ये दाखल केलेले आहे। खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नमामी देवी नर्मदे महोत्सव साजरा केला गेला? याचं उत्तर आहे गुजरात, ओके। गुजरातची राजधानी आहे गांधीनगर, ओके। मित्रांनो, तुम्हाला गुजरातचे CM कोण आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे। खालीलपैकी कोणत्या राज्यात दीक्षी जलविद्युत प्रकल्प उभारला गेलेला आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो अरुणाचल प्रदेश, ओके। आणि हा आहे 24 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प, ओके। याला लागलेला एकूण खर्च झाला आहे 430 करोड रुपये, ओके। आणि हा प्रकल्प 4 वर्षामध्ये कम्प्लीट केला गेलेला आहे, ओके। आणि जे अरुणाचल प्रदेश CM आहेत त्यांचं नाव आहे पेमा खांडू। आणि जे राज्यपाल आहेत त्यांचं नाव आहे BD मिश्रा। प्रतिष्ठित इंजिनियर पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? याचं उत्तर मित्रांनो विनोद कुमार यादव यांना, ओके। आणि हे आहेत रेल्वे बोर्डचे अध्यक्ष, ओके। आणि जे केंद्रीय रेल्वेमंत्री आहेत त्यांचं नाव आहे पीयूष गोयल, ओके। आणि जे स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वेमंत्री होते त्यांचं नाव होतं जॉन मथाई। पाचव्या आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आलेले होते? याचं उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्ली येते, ओके। आणि याचे जे प्रमुख अतिथी होते ते होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा। खालीलपैकी कोणत्या राज्याने मालदीवशी कॅन्सर संबंधित करार केलेला आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो केरळ, ओके। आणि केरळची जी राजधानी आहे ती आहे 3 तिरुवनंतपुरम। मुख्यमंत्री आहेत पिनाराई
विजयन. ओके. राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. आरिफ खान. ओके. आणि मालदीवची जी राजधानी आहे ती आहे माले. चलन आहे मालदिवीन रुपिया. राष्ट्रपती आहेत इब्राहिम मोहम्मद सोली. ओके. आणि क्वेश्चन्स ऑफ द डे आहे हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो. ओके. हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि आणखीन एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की हिंदी विश्व हिंदी परिषदेने आंतरराष्ट्रीय हिंदी संमेलन कोणत्या शहरामध्ये आयोजित केलं होतं. ओके. भारतामधील कोणत्या शहरामध्ये आयोजित केलेलं होतं. तर मित्रांनो, हे होते त्याचे प्रश्न. जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्ही आता पण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.